भारतीय जनता पार्टीचे आमचे अधिकृत उमेदवार सत्यजित उर्फ नाना कदम यांच्यासोबत आमच्या प्रचारसभा चालू होत्या आणि त्याच वेळेला मुक्त सैनिक वसाहत हा कोल्हापूर उत्तर विधानसभेतला जो एक भाग आहे त्या ठिकाणी आमची सभा चालू होती. वेळ इतकी अचूक यासाठी लक्षात आहे की त्या सभेची परमिशन ही फक्त रात्री 8 वाजेपर्यंत होती. इतरांची भाषण चालू होती 7:40 मी त्या ठिकाणी बोलायला उभी राहिले आणि माझं भाषण चालू असताना आमच्या सभेवरती दगड टाकण्यात आली. माझ्या जे आमचे सिक्युरिटी आहेत आमचे जे कार्यकर्ते आहेत ते तात्काळ त्या ठिकाणी धावत गेले आणि बघितलं तर ते जे दगड मारणारी माणसं होती ती त्या ठिकाणी पळून गेली. म्हणजे मला असं वाटतंय की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेली कित्येक वर्ष आम्ही काम करतो. वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही निवडणुकीच्या प्रचारासाठी सुद्धा जातो. अशा पद्धतीचा जो एक भ्याड हल्ला आहे समोर यायची हिंमत नसणाऱ्यांनी ज्या पद्धतीने माणसं पाठवून तिथं दगड मारायचं काम केलं एक दहशत माजवायचं काम केलं याचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करते. मी काही ठिकाणी असं वाचलं की न्यूज पेपरमध्ये आलंय की चित्रा वाघांनी हा दावा केलाय. काही लोकांनी मला सांगितलं याचे व्हिडिओ पाठवा. अहो या इतक्या अनपेक्षित गोष्टी होत्या कुणाला माहिती असं काय होणार आहे. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जात असताना आलेला हा कोल्हापूरचा तर मला पहिलाच अनुभव आहे. कोल्हापूर मला मनापासून आवडतं. मी इथे वारंवार येत असते याआधीही आली आणि इथली लोकं इथला त्या लोकांचा स्वभाव हा अतिशय गोड अशी माणसं कोल्हापूरमध्ये राहतात. पण तरीसुद्धा निवडणुकीच्या या सगळ्या रणधुमाळीमध्ये कुठेतरी दहशतीचं वातावरण मला बघायला मिळालं. मी फक्त ऐकलं होतं की जे भारतीय जनता पार्टीच्या सभेंना किंवा रॅलीमध्ये सहभागी होतात त्यांना दम दिला जातो त्यांना त्या ठिकाणी धमक्या दिल्या जातात. तुम्ही का गेलात तुम्ही कशासाठी गेलात कित्येकांना तर नोकऱ्या घालवून देऊ इथपर्यंत धमक्या दिल्या जातात. आणि त्याचा प्रत्यय मी काल स्वतः घेतला की कशा पद्धतीने त्या मुक्त सैनिक वसाहतीमध्ये सभा चालू असताना त्या ठिकाणी दगड मारण्यात आली. आणि म्हणून असल्या थेरांना आम्ही काही अजिबात घाबरत नाही. हिंमत असेल तर समोर या. आमचे मुद्दे विकासाचे आहेत आमचे मुद्दे विश्वासाचे आहेत त्याच्यावरती एक डिबेट होऊ शकते. पण अशा पद्धतीने दहशतीचं तुमची दहशत कुणावर हवी. तुमची दहशत हवी गुंडांवरती तुमची दहशत हवी बलात्कारांवरती आमच्यावरती नाही किंवा कोल्हापूरकर जनतेवरती नाही. आणि मला असं वाटतंय की हे जी झालेली घटना आहे ही अतिशय निषेधाची घटना आहे. मीच काय माझ्या जागेवर कुठलीही महिला असेल सगळ्याजणी आज कित्येक महिला आहेत ज्या वेगवेगळ्या पक्षांमध्ये नेतृत्व करतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा जातात अशा पद्धतीचा अनुभव मला वाटतं मला तर पहिल्यांदाच या ठिकाणी आलाय. आणि म्हणून मला असं वाटतंय की या संदर्भामध्ये पोलिसांनी सुद्धा लक्ष घालावं. मी एसपींशी रात्री बोलले रात्री उशीर झाला होता म्हणून पोलीस स्टेशनला गेले नाही. पण आता मात्र मी पोलीस स्टेशनला जाते त्यांच्या कानावर मी ही सगळी गोष्ट घातली की काय झालंय कसं झालंय आणि आता मी पोलीस स्टेशनला जाऊन रितसर त्या ठिकाणी तक्रार सुद्धा नोंदवतो. नाही घोषणाबाजी वगैरे नव्हती लोक बसलेली होती आणि त्या ठिकाणी दगडं पडल्या आमची लोक त्यांच्या मागे धावली. अंधार होता त्या गल्लीमध्ये आणि त्यावेळेला त्याचा फायदा त्यांनी घेतला आणि ती माणसं पळून गेली. हा प्रकार त्या ठिकाणी घडलेला. काँग्रेसचे जे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारार्थ स्वतः गृहराज्यमंत्री फिरत आहेत आणि त्यांच्या ह्या उत्तरमध्ये अशा पद्धतीची घटना घडते कसं बघताय? नाही त्याच्यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. गृहराज्यमंत्रीच्या या मतदारसंघामध्ये जिथं ते पालकमंत्री आहेत मी कालच्या सभेमध्ये 2021 संपूर्ण पाढा वाचून दाखवला. किती बलात्कार झालेत किती विनयभंग झालेत किती घरफोड्या झाल्यात किती त्या ठिकाणी पॉक्सोच्या केसेस झाल्यात. एवढंच नाही तर मला 2 आकडे अगदी तोंडावर आहेत. जानेवारी आणि फेब्रुवारी फक्त या 2 महिन्यांमध्ये जवळपास 26 बलात्कार आणि 55 विनयभंग झाले. 2 महिन्याचे आकडे सांगितले. अशी सगळी त्यांची जी काही आकडेवारी आहे ती मी वाचूनच दाखवत होते आणि त्यावेळेला हा असला प्रकार त्या ठिकाणी घडला आणि त्यामुळे मला त्याच्यामध्ये काय आश्चर्य वाटत नाही. सगळ्यात पहिल्यांदा तर हे आहे की या राज्याला आणखीन 2 गृहराज्यमंत्री आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला सांगावं लागतंय. कारण कुठेही बोटभर प्रतिक्रिया महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरुद्ध बोटभर प्रतिक्रिया आली असेल तर तुम्ही मला सांगा. एवढ्या घटना घडल्या आहेत कधीतरी कोणी व्यक्त झालेलं असेल तर मला तुम्ही सांगा. आणि त्याच्यामुळे निष्क्रिय गृहराज्यमंत्री असं म्हटलं तर ते अजिबातच वावगं ठरणार नाही. 2 गृहराज्यमंत्री आहे एक साताऱ्याला आहे आणि एक कोल्हापूरला आहे. परवा तर मी ऐकलं ते साताऱ्याच्या गृहराज्यमंत्र्यांच्याच गाडीचा कुणीतरी पाठलाग केला. म्हणजे यावरनं तुम्ही बघता की गृहराज्यमंत्री कीही इज्जत खतरे में आहे तर मग आमचं काय होणार हा प्रश्न आहे तिथे. आणि पुढे तुम्ही कोल्हापूरमध्ये दुपारी मी बोलणारच आहे आणि त्यावेळेला तुम्हाला मी ते आकडे सुद्धा सांगेन.
की या 2021 मध्ये काय काय झाले महाराष्ट्राचे आकडे सांगत नाही, फक्त कोल्हापूरचे सांगते. यावरनं तुमच्या लक्षात येईल की लॉ अँड ऑर्डरच्या कशा पद्धतीने धज्जिया उडतात. महाराष्ट्रात तर वेगवेगळ्या घटना रोजच घडतात आणि त्याला आज महिला कुठल्या पद्धतीने सामोऱ्या जात आहेत हे तुम्ही सगळेजण पाहताय. पण असं असताना गृहराज्यमंत्री किती निष्क्रिय आहे हे ते समोर येते. प्रचारामध्ये कुठेतरी भाजपनं आघाडी घेतलेली आहे म्हणूनच अशा पद्धतीच्या या घटना घडत आहेत का? नाही, मला काही याला प्रचाराशी जोडायचं नाहीये. मला याला काही प्रचाराशी जोडायचं नाहीये. त्यांनी त्यांचं काम करावं, आम्ही आमचं काम करतोय. आमचं एकच म्हणणं आहे की ही निवडणूक आम्ही सहानुभूतीच्या लाटेवर नाही तर विश्वास आणि विकासाच्या जोरावरती आम्ही लढणार आहोत आणि आम्ही लढवतोय. आणि त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी या प्रकाराला त्याच्याशी जोडणं हे चुकीचं आहे. पण हे मात्र नक्की आहे की कशा पद्धतीने गृहराज्यमंत्र्याच्या या मतदारसंघात, म्हणजे त्यांच्या मतदारसंघ नाही म्हणता येणार, पालकमंत्री आहे तिकडचे, तिकडे आलेल्या म्हणजे आमच्यासारखे ज्या वेळेला त्या ठिकाणी येतात आणि मग हिंमत कशी होते दगड मारायची? मग ती दगड कोणी मारली? मग ती माणसं कुणाची होती? हा माझा विषय नाहीये, हा पोलिसांचा विषय आहे. पण ते समोर येईल आणि ते समोर यायलाच हवं. खर तर काही दिवसापूर्वी कसबावाडामध्ये भाजपच्या उमेदवाराच्या रॅली मार्गाची काही रांगोळी काढण्यात आली होती. ते देखील टँकरनं पाणी मारून घालवल्याचा आरोप एका बाजूला होतोय आणि त्यानंतर आता अशा पद्धतीनं दगडफेकीचे प्रकार कसं बघताय? हे जर तुम्ही बघाल की ज्या ठिकाणी रांगोळ्या काढल्या त्या रांगोळ्या पण टँकरच्या पाण्याने जर धुतल्या जात असतील आणि कालचा जो प्रकार आहे तर हे सगळं निंदनीय आहे. चांगल्या आणि चांगल्या स्वच्छ वातावरणामध्ये आपण निवडणूक लढवू शकतो. तुम्ही काय केले ते तुम्ही जनतेसमोर मांडा, आम्ही काय केले, आम्ही काय करू इच्छितो ते आम्ही जनतेसमोर मांडतो. आणि म्हणून मला असं पुन्हा एकदा सांगायचंय की आम्ही फक्त आणि फक्त विकास आणि विश्वास या दोन सूत्रांवरती ही निवडणूक लढवतोय आणि आम्ही नक्की जिंकू हा मला विश्वास होत आहे.